दोन घरं जळाली, बेचिराख झाली, ती पण आमदारांची झाली, त्याच्यावर प्रश्नच विचारू द्यायला, दोन प्रश्न विचारू दिले फक्त, ही काय पद्धत आहे? ह्या प्रश्नातनं काहीतरी भलतंच बाहेर येईल ते असे प्रश्न न विचारलेले बरे, हाच त्यांच्या मागचा उद्देश होता. हे राजकीय षडयंत्र आहे आणि ह्या राजकीय षडयंत्राचा आज ना उद्या पर्दाफाश होईल. माझ्यासोबत जितेंद्र आव्हाडसाहेब आहेत. आव्हाडसाहेब, आताच एक मराठा आरक्षणावर चर्चा सुरू होते, त्या संदर्भात जी बीडमध्ये घराची जाळपोळ झाली, सोळंकी असतील, क्षीरसागर असतील, या संदर्भात मोठ्या पोटतिडकीने क्षीरसागर आपलं सभागृहात म्हणणं मांडत होते, तुम्ही या संदर्भात काही म्हणणं मांडणार आहात का सभागृहात? सभागृहात मांडूच देत नाहीत. एकेका लक्षवेधीला अर्धा अर्धा तास पाऊन पाऊन तास देणारे माणसं. दोन घरं जळाली, बेचिराख झाली, ती पण आमदारांची झाली, त्याच्यावर प्रश्नच विचारू द्यायला, दोन प्रश्न विचारू दिले फक्त, ही काय पद्धत आहे? ह्या प्रश्नातनं काहीतरी भलतंच बाहेर येईल ते असे प्रश्न न विचारलेले बरे, हाच त्यांच्या मागचा उद्देश होता. एका गावात रस्त्यावरनं 500 माणसं चालत येत आहेत, पोलिसांना समजत नाही. पोलीस हेडक्वार्टर त्याच्या घराच्या 3 मिनिटावर आहे. एवढे लोक जमा झाल्यावरती तिथले सगळे पोलीस तिथे धावून यायला पाहिजे होते, जमलं नाही. 5000 माणसं ऑन रेकॉर्ड स्वतः उपमुख्यमंत्री म्हणाले की प्रकाश सोळंकींच्या घराच्या बाहेर होते. 5000 माणसं बाहेर होती तर पोलीस कुठे होते? तुम्हाला एक फायरिंग, एक अश्रूधुराची कांडी उडवता आली नाही. हे कुठेतरी हे राजकीय षडयंत्र आहे आणि ह्या राजकीय षडयंत्राचा आज ना उद्या पर्दाफाश होईल. सरकारने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही खराब गुन्हेगार बाहेर आणू. एका बाजूला नितेश राणे जरांगे पाटलावर टीका करतात, दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ ओबीसीचा मुद्दा लावून धरतायत. इथे सभागृहामध्ये आमदारांचं म्हणणं वेगळंच असतं, हे काय चालू आहे नेमकं? नाही, असं आहे की जे आमच्या भूमिका आहेत त्या आमच्या भूमिका आहेत. नितेश राणे काय म्हणतो, भुजबळ काय म्हणतात, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मी मुक्तपणाने माझी भूमिका काल मांडलेली आहे. हे पत्रता सुनावणीचा जो निर्णय आहे त्याला आता 10 तारखेपर्यंत सूट देण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टात. 21 जानेवारीपर्यंत मागितली होती. सरकार न्यायाधीशाने अत्यंत चिडून, मी तुम्हाला शेवटची 10 तारीख देतो असा निर्णय दिलेला आहे. मला वाटतं कोर्टाचंही गोर्टालाही फाट्यावर मारायचं असा या सरकारचा उद्देश आहे. आणि चालू आहे आपलं काम, कोर्ट नाही काय नाही, कोणी आता बापच उरला नाही भारत देशाच्या राजकारणात. हे झालं शिवसेनेच्या आमदारांचं, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बाबत पण असंच होईल असं तुम्हाला वाटतं? आमच्या बाबतीत काय होईल ते आम्ही बघूया. निश्चितच. तर हे होते जितेंद्र आव्हाड, त्यांनी आपलं मराठा आरक्षण आणि अपात्रता सुनावणीवर आपलं मत व्यक्त केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, नागपूर.